भारतीय जनता पक्षाच्या सहसंस्थापकांपैकी एक आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा आज पंच्याण्णव वाढदिवस प्रदीर्घकाळ राजकारणात असलेल्या अडवाणी यांचा भारतीय जनता पक्षाला नवीन उंची गाठवून देण्यात खूप मोठा वाटा आहे हिंदुत्व चळवळीचा एक भाग म्हणून सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रामरथयात्रेचे नेतृत्व करताना अडवाणी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या वाटचालीचा घेतलेला हा मागोवा नमस्कार न्यूज डंकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाजपची बांधणी आणि त्याला राष्ट्रीय पातळीवर आणण्याचं सर्वाधिक मोठं योगदान हे अडवाणींना द्या जातं अडवाणींना कधी भाजपचं कर्णधार कधी लोहपुरुष तर कधी पक्षाचा खरा चेहरा असं म्हटलं जायचं लालकृष्ण अडवाणी हे भाजपच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय असं म्हटलं जातं अडवाणी यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये कराचीचे राष्ट्रीय स्वयंसंघाचे सचिव म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली स्वातंत्र्यानंतर ते भारतात स्थलांतरित झाले आणि राजस्थान प्रांताचे सहसचिव म्हणून जनसंघात सामील झाले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी लादलेल्या राष्ट्रीय दरम्यान अडवाणींनी लोकशाही अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी खूप मोठा लढा दिला आणि परिणामी त्यांना अठरा महिने तुरुंगातही जावं लागलं एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या दरम्यान जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हा अडवाणी यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं कॅबिनेट पद देण्यात आलं त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी काम केलं भारतीय जनसंघातून भारतीय जनता पक्षचा जन्म झाला तेव्हा अडवाणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस झाले एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या दरम्यान संघटनेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपल्या रथयात्रेद्वारे जातीय वादविवाद भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला खुद्द अडवाणी यांनीच मुंबई अधिवेशनामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव पंतप्रधानाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं होतं त्यांची रामरथयात्रा जनदेश यात्रा सुवर्ण जयंती रथयात्रा भारत उदय यात्रा भारत सुरक्षा यात्रा जनचेतना यात्रा आदी डझनभर अधिक प्रवासामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले राजकारणामध्ये वाजपेयी आणि अडवाणी ही जोडी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे दोघांचे अनेक किस्से ऐकायला मिळतात असाच एक किस्सा म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवचा आहे सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पुण्यातील हॉटेल अरोरा टॉवर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार होती अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्व नेते हॉटेलमध्ये पोहोचले दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ नोव्हेंबरला अडवाणी यांचा वाढदिवस असल्याची चर्चा त्यावेळी झाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त तातडीने सगळी तयारी करण्यात आली हॉटेलचे मालक दत्तात्रय चितळे यांनी अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या पसंतीच्या जेवणाची व्यवस्था केली वाजपेयी यांच्या निमंत्रणावरून ही सात नोव्हेंबरला संध्याकाळी हॉटेलवर पोचलेले होते ठरल्याप्रमाणे वाजपेयी हे अडवाणी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री थी ठीक बारा वाजता शुभेच्छा देणार होते त्यासाठी एक खास व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं या व्यासपीठावर दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या एक खुर्ची होती ती वाजपेयींसाठी आणि दुसरी खुर्ची होती ती अडवाणी यांच्यासाठी जेवणानंतर सर्व कार्यकारिणी सदस्य व्यासपीठाजवळ आले सर्वांनी अडवाणी आणि वाजपेयी यांना मंचावरील खुर्चीत विराजमान होण्याची विनंती केली दोघेही व्यासपीठावर गेले पण अचानक वाजपेयी यांनी अडवाणींच्या जवळ बसण्यास नकार दिला सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला नंतर वाजपेयी यांनी लगेच हा गोंधळ दूर केला आणि ते म्हणाले आज खुर्चीवर बसण्याचा खरा मान हा कमलाजी म्हणजे अडवाणी यांच्या पत्नीचा आहे कमलाजी अडवाणी यांच्या शेजारी बसतील याची त्यांनी खात्री केली आणि मगच कार्यक्रम सुरू झाला अशा प्रकारे हा वाढदिवसाचा अडवाणी यांच्यासाठी एक संस्मरणीय क्षण ठरला ते म्हणाले होते एकदा की टीका झाली तरी अश्रू येतात आणि आनंदाचा प्रसंग आला तरी अश्रू येतात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला पहिल्यांदा डोळ्यात अश्रू आले होते असं ते कधी म्हणाले होते आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद